नमस्कार, मी राहुल मेडा. आमच्या लोकनेता न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. तुमचं नाव काय आणि काय झालं? तुम्हाला किती एबीसीबी ने बिल पाठवलंय? मला 4.5 लाख पाठवलंय. गेल्या महिन्यात आम्ही 1200 कमी होते तर ते भरले आम्ही, आणि त्याच्यानंतर 1 महिन्यानी 4,37,000 आले. ना त्याच्यानंतर आता परत वाढवून आले. मी कुठून भरणार? माझ्या पोऱ्या होत्या, 4 लग्न करून दिल्यात. एक मुलगा आहे आणि आम्ही नवरा बायको आहे. मुलगा काय पेंटिंग काम करतो, मजुरीला कुठे जातो, कुठे भेटेल तिकडे. 4 दिवस आहे तर 2 दिवस काम नाही. आम्हाला, मी कुठे कामाला पण नाही जात. आणि माझ्या पोऱ्या जेवण कधी कधी देतात, ते मी खाते. आता मी कुठून लाईट बिल भरू? एवढं बिल मला आलं आहे. हे लाईट बिल मला माफ करा, नाही तर मी आत्महत्या करेन. माझी तब्येत नसते बरी. तुमच्या घरात काय काय आहे? फॅन वगैरे काय? लाईट आहे ना, पंखा आहे. आज येऊन बघून गेले ते माझ्या घरात आणि फोटो काढून नेला. आज आम्ही अर्नाळा आदिवासी पाड्यामध्ये आहोत. शंकरपाडा आहे आणि इथे आदिवासी महिला आहे शैला नावाची. त्यांच्या घरात त्यांचं झोपडीवजेचं घर आहे आणि त्यांच्या घरामध्ये फक्त एक फॅन आणि एक बल आहे. टीव्ही नाही, फ्रीज नाही, मोटर नाही, काहीच नसताना त्यांना गेल्या महिन्यात 4,37,000 रुपये बिल आलं होतं. आणि आम्ही MSEB साहेबांशी बोलून ते बिल त्यांनी त्यावेळी आम्हाला आश्वासन दिलं होतं की तुमचं आम्ही बिल मायनस करू, कमी करू आणि मीटरमध्ये काय फॉल्ट आहे तो हे करू. गेल्या महिन्यामध्ये 1200 रुपये बिल आलं होतं, त्याच्यामध्ये कमी करून ते बिल भरण्यात आलं होतं. त्यानंतर गेल्या महिन्यामध्ये 4,37,000 रुपये बिल आलं. याचा अर्थ एका महिन्याचे 4,37,000 रुपये MSEB बिल पाठवून गोरगरीब आदिवासींची आर्थिक लूट चालवलेली आहे. आता पुन्हा बिल कमी करण्याऐवजी लगेचच आज ह्या महिन्याचं नवीन आजच बिल आलं आहे त्यांना. आज मीटर पण एकूण 4,41,580 रुपये एका महिन्याचं बिल पाठवलं आहे पुन्हा वाढवून. आणि आम्हाला असं सांगायचं आहे की ज्यावेळी एखाद्या आदिवासीच्या कुटुंबात त्यांच्या घरामध्ये लाईट नसते आणि तो व्यक्ती जेव्हा आकडा टाकून मुलांच्या शिक्षणासाठी लाईट घेतो, त्यावेळी MSEBचे कर्मचारी त्यांच्यावर चोरीचा गुन्हा दाखल करतात आणि तो आकडा कापतात. बरोबर आहे, कायदेशीर करतात, परंतु ज्यावेळी एखाद्या आदिवासीच्या घरामध्ये काहीच नसताना एक एक महिन्याचे 4-4, 5-5 लाख रुपये किंवा अंदाजी भरमसाठ डोळे बंद करून हा सगळा कारभार जो चालवला आहे आणि लोकांची आर्थिक फसवणूक करतात, त्या संबंधित देखील MSEBच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. पगार घेत असताना तुम्ही रेडिंग न काढताना वगैरे हे अशा पद्धतीने गोरगरिबांची लूट चालवलेली आहे, थांबलं पाहिजे. हे जे काय 4,41,580 रुपये जे बिल आले ते आम्ही भरणार नाही. आणि जर जबरदस्तीने बिल वसूल करण्याचं काम केलं तर MSEB कार्यालयासमोर आम्ही हे वीज बिल पेटवून त्याचा शिमगा करू. अशा पद्धतीचा आज आंदोलनाचा इशारा देत आहोत आणि त्या महिलेच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत.